शिवसेनेचा 55 वर्धापन दिन आज शिवसेनेच्या वतीने भगवा ध्वज फडकून साजरा करण्यात आला। आज तब्बल 55 वर्ष शिवसेनेस होत आहे आणि आज शिवसेनेचा मुख्यमंत्री या महाराष्ट्रात विराजमान आहे। नुसतं विराजमान नाही तर या भारतामध्ये हिंदुस्थानामध्ये जे आघाडीचे मुख्यमंत्री आहेत त्यातले प्रमुख नाव म्हणून शिवसेनेचे मुख्यमंत्री माननीय पक्षप्रमुख उद्धव ठाकरे साहेब यांचं नाव घेतलं जातं आणि ज्या अर्थी पक्षप्रमुखाचं नाव अशा पद्धतीने घेतलं जातं त्या अर्थी शिवसैनिकाच्या जबाबदाऱ्याही वाढत असतात। कारण पक्षप्रमुख आणि शिवसैनिक हा एक महत्त्वाचा घटक असताना शिवसैनिक शिवसेनेचे पदाधिकारी लोकप्रतिनिधींच्या जबाबदाऱ्याही अतिशय मोठ्या होत असतात वाढत असतात। संभाजीनगरात शिवसेनेचे 2 मंत्री आहेत, सगळे मिळून 7 आमदार आहेत। महापालिका जिल्हा परिषदासारख्या जिल्हा बँकासारख्या संस्था शिवसेनेने ताब्यात ठेवलेल्या आहेत। नुसतं ताब्यात ठेवल्याने तर या माध्यमातून जनतेचे प्रश्न जनतेच्या अडीअडचणी जनतेला विकासाच्या दृष्टीनं शिवसेना घेऊन जाते। हे घेत असताना 55 वर्धापन दिन साजरा करताना संभाजीनगरात खऱ्या अर्थानं कोविड हा एक मुद्दा या वर्षातला महत्वाचा, या कोविडचं नायनाट होणं खऱ्या अर्थानं विकासाच्या दृष्टीनं पुढे जाण्यासाठी आवश्यक आहे। निश्चित तो संकल्प शिवसैनिकांनी